वैशालीज किचन मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे झटपट होणारी शेपूची मुगडाळ घालून भाजी। शेपूचा आहारातील उपयोग हा पोटाचे विकार, डोके दुखी, किडण्यांचे विकार ह्यापासून दूर तर ठेवतेच, पण शेपूमुळे रक्तातील साखरेचं प्रमाण देखील नियंत्रित राहतं। यासाठी मी इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता त्यामध्ये घालत आहे 4 ते 5 टेबलस्पून तेल किंवा आवश्यकतेनुसार तेल। तेल चांगलं गरम झालं की 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे, 5 ते 6 लसूण पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालत आहे, 3 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत। आता हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। त्यामध्ये घालणार आहे 1/2 चमचा हळद। इथे मी 1/2 वाटी मुगाची डाळ 1 तास आधी भिजत घातली होती, आता ती घालत आहे। मुगाची डाळ भिजवल्यामुळे ती लवकर तर शिजतेच। आता त्यामध्ये घालणार आहे बारीक चिरून घेतलेली 2 वाट्या शेपू। शेपू मध्ये बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन्स मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे ज्या व्यक्तींना निद्रानाशाचा त्रास असतो त्यांचा त्रास कमी होतो। कॅल्शियम देखील मुबलक प्रमाणात असतं। आता हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। आता घालणार आहे चवीनुसार मीठ। मीठ घातल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून साधारणतः 5 मिनिटं मंद गॅसवरती होऊ द्यायचं आहे। 5 मिनिटं झालेले आहेत, आपली भाजी झाली की नाही हे आपण झाकण उघडून बघायचं आहे। परत 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून देणार आहे। इथे आपली भाजी तयार झालेली आहे। ही भाजी आपण टिफिन मध्ये सुद्धा नेऊ शकता। ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी यासोबत ही भाजी उत्तम लागते। आता ही भाजी एका प्लेट मध्ये घेऊन सर्व करूया। आपणाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक व शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। त्यासोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे आपल्याला माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल। अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया।